नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक जण नवीन वर्षी नवा संकल्प करीत असतात. अमरावती शहराचे प्रथम नागरिक महापौर चेतन गावंडे यांनी नवीन वर्षात काय संकल्प केला आहे पाहूया. सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी खरोखरच आरोग्य प्रदान करणारं ठरो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मावळतं वर्ष हे आपल्या सर्वांसाठी दुःखमय होतं. कोरोना विषाणूची दुसरी लाट या वर्षामध्ये आली होती आणि यामध्ये अनेक प्रियजन आपल्याला सोडून गेलेले आहे. नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आज आपण कदाचित तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आपण येऊन पोहोचलेलं आहे असं दिसून येत आहे. त्यामुळे मला सर्व अमरावतीकर नागरिकांना विनंती करायची आहे की अजूनही आपण कोरोना विषाणूविरुद्धची लढाई जिंकलो नाही आहे. आज आपल्या अमरावती शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मी नागरिकांना विनंती करेल की ज्या शासनाने मार्गदर्शन सांगितलेलं आहे त्या मार्गदर्शनाचं फॉलोअप आपण करावा. त्यासोबत ज्या नागरिकांचं लसीकरण बाकी आहे त्यांनी नजीकच्या सेंटरवर जाऊन लसीकरण करायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन घोषणा सर्वांसाठी केलेल्या आहे. वयोगट 15 ते 18 या गटातील जे विद्यार्थी आहे मुलं आहे यांचं लसीकरण हे काही दिवसावर चालू होत आहे. त्याचसोबत फ्रंटलाइनर आणि 60 वर्षावरील ज्यांना काही व्याधी आहे त्यांचा तिसरा डोस या काळामध्ये सुरुवात होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या पाठीशी सर्वांनी या काळामध्ये उभं राहणं हे आपल्यासाठी कर्तव्याची भावना तयार होत आहे. पुन्हा काही गोष्टी आपल्या सर्वांसोबत येणाऱ्या काळामध्ये संवाद रूपाने मी साधणार आहे. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एक वेळा नववर्षाच्या शुभेच्छा. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.